आज दिवाळीच्या मुहूर्तावर जसा संजीवराजे डॉक्टर बाळासाहेब शिंदे आणि मी स्वतः गेले 2-3 वर्ष जे उपोषण करते कामगार आहेत त्यांना शब्द दिला होता की ज्या दिवशी कारखान्याकडे पैसे येतील त्या दिवशी हे ग्रॅच्युटीचा प्रश्न हा सुटेल, त्याप्रमाणे 2017 ते 2021 मार्चपर्यंत हा सुटलेला आहे. कामगारांचे असंख्य प्रश्न होते तेव्हा हा कारखाना आमच्याकडे आला होता, परंतु आता बरेचसे सुटत आलेले आहेत, काही थोडेसे राहिलेले आहेत, ते आता अवकाश आपण सोडू. तेव्हा राजकारण न करता आमच्यामुळेच झालं आहे असा हट्टास न करता जे कारखान्याला ऊस टाकत नाहीत त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करताना माझी विनंती आहे की दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला पण आहेत, आपले उपोषण सोडून हे जे पैसे आलेले आहेत अकाउंटला ते घ्यावेत ही विनंती. नशिबाने म्हणा, शेतकऱ्याच्या नशिबाने, कामगाराच्या नशिबाने आज आम्हाला जे कारखान्याची जी जमीन गेली आणि त्या जमिनीचे जे ज्यादा पैसे मिळाले गेले ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे मिळाले गेले. आणि ते पैसे ज्यावेळा महाराजांनी आणि बाबांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही कुणीही बसू नका, पैसे आले की पहिल्यांदा तुम्हाला आम्ही देतो, आणि त्याप्रमाणे काल पैसे आपल्याकडे वर्ग झाले आणि कालच लोकांना पैसे वर्ग केल्यानंतर ज्या कामगारांचे पैसे वर्ग केल्यानंतर आजही राहिलेले कामगारांचे पैसे संपूर्ण वर्ग होत आहेत. त्यामुळं या मॅनेजमेंटला धन्यवाद द्यावे तेवढं थोडंसं आहे. चेअरमन साहेब सुद्धा सारखे विचारात असतात, परंतु काय असतंय, काय अडचणी असतात आणि त्या अडचणीवरती मात करत असताना काय गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं त्याप्रमाणे मॅनेजमेंट गेलं. आणि आज कसल्याही परत कामगाराचा उपाय न राहता आज ते त्यांनी वर्ग केलं, त्याबद्दल आम्ही कामगाराच्या वतीनं त्यांचं धन्यवाद देऊन त्यांचं स्वागतच करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांची दीपावळी गोड केली तर त्यांचीही दीपावळी गोड जावो हीच सदिच्छा चरणी श्रीरामराज प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.